विश्वास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य। हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तावर सोने व चांदीच्या खरेदीला खूप महत्व असल्याचे सांगितलं जातं। या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी आज मुंबईत सोने खरेदी करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले। अक्षय तृतीयेला केलेली सोने खरेदी ही शुभ आणि बरकत देणारी असल्याचे अनेक जणांची भावना आहे। यामुळे अनेक जण या मुहूर्तावर सोने खरेदी करत असतात। आपापल्या बजेटनुसार ग्राहकांनी दागिन्यांची खरेदी करत मुहूर्त साधतात। दरम्यान संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रियंका जगताप यांनी, पाहूयात। नमस्कार, मी प्रियांका जगताप, इंडिया 24 तासमध्ये सर्वांचं स्वागत। आज अक्षय तृतीया निमित्ताने राज्यभरामध्ये सर्वच ठिकाणी सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी बऱ्याच प्रमाणामध्ये झालेली आहे। आणि असंही मानलं जातं की 3.5 मुहूर्तांपैकी हा मुहूर्त खूप शुभ मानला जातो। आणि या शुभ मुहूर्तांवरती सोने चांदीमध्ये केलेली गुंतवणूक ही खूप अक्षय आहे अशी मानली जाते। आणि लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या जाणून घेऊया। मी तरी गेले 95 पासून वामनरी पेठेमध्येच सोने खरेदी करते। आणि अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक हा मुहूर्त मानला जातो। जसं गुढीपाडवा आहे, अक्षय तृतीया आहे, तर मला ह्या दिवशी सोनं खरेदी करायला खूप आवडतं। आणि खास मी आज मुलीच्या लग्नाचं मंगळसूत्राचं ऑर्डर दिली होती, पण आज खास घेण्यासाठी म्हणून मी ते। आपल्या हिंदू धर्मात असं म्हटलं जातं की अक्षय तृतीया हा शुभ दिवस आहे। आणि शुभ मुहूर्तावर आपण जर थोडं जरी सोनं किंवा काय खरेदी केली तर त्याची वृद्धी होत जाते आणि आपली भरभराट होत जाते। आपल्यासमोर इथे आहेत आता वामनहरी पेठे ज्वेलर्सचे ब्रँच मॅनेजर, तर आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज सकाळपासून अक्षय तृतीयेच्या निमित्ताने त्यांना ग्राहकांचा प्रतिसाद कशा पद्धतीत येतो आहे आणि ते कशा पद्धतीत सर्व गोष्टी मॅनेज करतात। सर, आपलं नाव? माझं नाव प्रशांत बापर्डेकर। मी इथे 15 वर्षापासून आहे। 15 वर्षामध्ये आमचं शोरूम आहे। तर गेले 2 वर्ष म्हणजे कोविडमुळे अक्षयतृतीयाही साजरीच झाली होती। त्यामुळे काय झालं आहे की ह्यावर्षी अचानक 2 वर्षानंतर कस्टमरचा फ्लो आम्हाला सकाळपासूनच जाणवायला लागला आहे। आणि आज त्यामुळे काय होतं की ईद असल्यामुळे बँक हॉलिडे होता, सकाळी 10 वाजल्यापासूनच कस्टमर फ्लो इतका आहे की दुपारी अगदी 2 पर्यंत खूप गर्दी होती। आणि आता तर तुम्ही पाहत असतात की पूर्ण दुकान कस्टमर्सनी भरलेलं आहे। आम्हाला म्हणजे सेल्समन अपुरे पडत आहेत, आमचे सेल्समन आम्हाला अपुरी पडत आहेत। आम्ही लोकांना थांबायला सांगतो आहोत, 1-10 मिनटं वेट करा, वेटिंगवर आहे सगळे। सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे सुद्धा फुटफॉल म्हणजे कस्टमर फ्लो तर खूप वाढला आहे, पण त्याहीपेक्षा म्हणजे आम्ही जे ऑफर्स ठेवल्यात म्हणजे प्रत्येक ज्वेलर्स ठेवतात, पण आम्ही वामनरी पेठेमध्ये खास करून अशी ऑफर ठेवली आहे जी लोकांना सर्वांना उपयोगी होईल। म्हणजे गोल्डच्या ज्वेलरीवर आम्ही चांगली मेकिंगमध्ये डिस्काउंट ठेवलेला आहे, परत डायमंडचे जे आमचे नवीन कलेक्शन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही डिस्काउंट ठेवलेलं आहे। नवीन कलेक्शन लॉन्च केले आहेत, नुसतं ऑफर पाहून लोक येत नाहीत तर नवीन कलेक्शन पण लागतं। डिस्काउंट ठेवल्यामुळे कस्टमर येत नाही आहेत। आम्ही अँटिक नेकलेसेसमध्ये लाईटवेटमध्ये नवीन एक कलेक्शन आणलं आहे, ते पण तुम्ही पाहून घ्या। ते पण त्याला सुद्धा खूप डिमांड आहे आणि डायमंडला पण चांगला डिमांड आहे। डायमंडचं एक खास नवीन कलेक्शन आहे। प्रतीक सोबत मी प्रियांका जगताप, इंडिया 24 तास, मुंबई।